आपली नॉन कटाई तयार झाली आहे, बघा खूप मस्त झाली, खूप छान झाली. अवघ्या काही मिनिटांमध्ये ती नॉन कटाई तयार होते. बाहेरून विकत आणण्याची आपल्याला गरज लागणार नाही. आता घरच्या घरी सुद्धा आपण अशीच नॉन कटाई बनवू शकतो. कशी बनवायची ही नॉन कटाई हे आज आपण बघणार आहोत. चला तर मग काय काय साहित्य लागतं हे आज आपण पाहूया. नमस्कार, अन्नपूर्णा किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवूया नॉन कटाई, गोड अशी नॉन कटाई. नॉन कटाई बनवण्यासाठी बघा मी काय काय घेतलंय साहित्य. मी एक वाटी भरून मैदा घेतलाय. तुम्हाला जर मैद्याची नको असेल तर तुम्ही ह्या ठिकाणी सेम प्रमाण बघा, एक वाटी तुम्ही गव्हाचं पीठ सुद्धा इथं वापरू शकता आणि अर्धी वाटी बेसन घालून घेऊया आपण त्याच्यामध्ये. एक वाटीला अर्धी वाटी बेसन घालायचं आणि अर्धी वाटी साखर आपण असं प्रमाण ठेवणार आहोत. आणि साखरेमध्येच मी विलायची टाकून घेतली. गोडाचा पदार्थ आहे त्याच्यामुळे थोडंसं चिमूटभर असं मीठ मी त्याच्यामध्ये घालून घेतलं आहे. हे सगळं आता मिक्स करून घेऊया आपण. आता साखर तुम्हाला कितपत गोड हवं आहे त्या अनुषंगाने आपण त्याच्यामध्ये घालायची. मी अर्धी वाटी घालून घेतली आहे. मिक्सरमधून बारीक करून घेतली बघा साखर मी. त्याच्यामध्ये दोड वेलदोडेही मी टाकून घेतले होते. आता हे सगळं मिश्रण मिक्स करूया आपण आणि अर्धी वाटीच मी इथं तुपाचा वापर केलाय. मी इथं वनस्पतीचा वापर केलाय. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही डाळ याचा वापर गावरान तुपाचा वापर केला तरी चालणार आहे. आता बघा वनस्पती मी जरा थोडीशी वितळून घेतली आहे. मी अर्धी वाटी इथं वापर करणार आहे. जसं लागेल तसं आपण याच्यामध्ये घालणार आहे. जोपर्यंत पुढे सांगतच जाईन मी. आता अर्ध्या वाटीला थोडंसं कमी असं मी घालून घेतलं याच्यामध्ये वनस्पती. आता हे सगळं या पिठाला आपण चोळून घेऊया. पीठ बांधलं जात आहे का बघायचं. अजूनही पीठ लूजच आहे त्याच्यामुळे मला आणखीन वनस्पती लागेल म्हणून मी आणखीन अर्धी वाटी वनस्पती घेणार आहे. थोडं थोडं त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आपण. आणि आपण सगळं हे पीठ वनस्पतीमध्येच मळून घेणार आहोत. वनस्पती तुपामध्येच आपल्याला हे सगळं मळून घ्यायचं आहे. आणि पीठ मळताना जास्त लूज नाही ठेवायचं पीठ. पीठ हे आपल्याला जरा घट्टच मळून घ्यायचं आहे. परत अर्धी वाटी मी घेतलं होतं बघा. अर्धी वाटी परत तूप घेतलं होतं. आता हे चांगलं आपण मळून घ्यायचं आहे. बरोबर अर्धी वाटी आणि वरती थोडंसं तूप मला इथं लागलंय. कमी जास्त होऊ शकतं प्रमाण इथं बघा. आता हा गोळा सगळा आपण एकजीव करून घेऊया. बघा गोळा चांगला एकजीव झाला आहे. इथपर्यंत आपल्याला कसं पाहिजे पीठ असं मऊसूत पाहिजे. जास्तही लूज नाही करायचं. आता आपण थोड्या वेळ एक 5 मिनटं रेस्टिंगला ठेवूया पीठ आपण. आता तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊ. आता बिस्किटं मी बेक करून घेणार आहे. गॅस चालू केला आहे. आता आपला कढई फ्रीट करून घ्यायची आहे. तर कढईमध्ये बघा मी कढईमध्येच बिस्किट जमवणार आहे. आता नॉन कटाई आपली त्याच्यामध्ये एक स्टँड ठेवलं आहे आणि त्याच्यावर झाकण ठेवून आपण एक 5 मिनटं तरी हे गरम करून घेऊया. आता बिस्किट ठेवण्यासाठी बघा मी अशी डिश घेतली आहे आणि त्या डिशला मी तूप लावून घेतलं आहे व्यवस्थित असं. आणि त्याच्यावरती आता आपण बिस्किटं ठेवणार आहोत. पीठही आपलं चांगलं मुरलं आहे. आता 5 मिनटं झालेत बघा. त्याच्यामधून छोटे छोटे गोळे घ्यायचे काढून. तुम्हाला जेवढी नॉन कटाई करायची तेवढाच गोळा तिथं घ्यायचा. आपण व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्या पद्धतीनं असे गोल गोल गोळे तुम्ही करू शकता किंवा त्याच्यावर डिझाईनसुद्धा तुमच्या आवडीने तुम्ही काढू शकता. बघा चाकूच्या मदतीने त्याच्यावर कट असे बारीक बारीक मारले तरी डिझाईन दिसते. अशा पद्धतीने डिझाईन केली तरी चालेल किंवा प्लेन ठेवले तरीसुद्धा चालतील. मी इथे वेगवेगळ्या प्रकारचे जरा शेप देणार आहे. चौकोनी गोल असे मी करणार आहे नॉन कटाई. तुम्ही गोल तर गोलही करू शकता. आणखी एक नॉन कटाई दाखवते बघा. थोडंसं घ्यायचा गोळा आणि किंवा आपण बघा फोर्कच्या मदतीनं सुद्धा अशी डिझाईन करू शकतो. फोर्कचा चमचा त्याच्यावरती धरायचा आणि बघा अलगत असं त्याला थोडासा प्रेस करायचं आणि डिझाईन बघा खूप छान उमटते त्याच्यावर.
अशी सुद्धा आपण वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन त्याच्यावर काढू शकतो आणि प्लेटमध्ये अशीच बिस्किटं आपण आता करून ठेवून देऊया। व्हिडिओमध्ये आणखीन एक बिस्किट दाखवते करून बघा। गोल हातावर गोळा करून घ्यायचा, थोडंसं प्रेस करायचं, थिकनेस थोडासा जास्त ठेवायचा, जास्त ठेवायचा नाही आहे कारण हे बिस्किट जसं बेक होईल ना तसं ते पसरतं, त्याच्यामुळे जास्त जाडही नाही ठेवायचं आपल्याला आणि जास्त पातळी नाही ठेवायचं, मीडियम साईज ठेवायची आपल्याला। त्याच्यावर वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्ही डिझाईन काढू शकता किंवा तुमच्याकडे डिझाईन असेल तर ती डिझाईनमध्ये घालूनसुद्धा तुम्ही ते करू शकता। अशा पद्धतीने सगळी बिस्किट आता आपण करून घेऊया। बिस्किट ठेवताना बघा त्याच्यामध्ये अंतर ठेवायचंय। बघा सगळी बिस्किटं मी करून घेतलेत, चौकोनी केलेत, काय काय गोल केलेत। आता ही बिस्किटं आपल्याला बेक करून घ्यायची आहेत। आता याच्यावरती थोडं थोडं आपण दूध लावून घेऊया, त्याच्यामुळे काय होईल वरची साईड सुद्धा एकदम मस्तपैकी शेकली जाईल। हातानेही सुद्धा तुम्ही लावू शकता बोटाच्या मदतीने, असं वरती थोडंसं दूध लावून घ्यायचं, त्यामुळे काय होईल आपल्या बघा बिस्किटांना शायनिंग सुद्धा येईल। आता आपण ही बिस्किटं कढईमध्ये काय करूया बेक करण्यासाठी एक 20 ते 25 मिनिटं ठेवून देऊया। आता बघा 21 मिनिटं झालेली आहेत आपली। बघा बिस्किटं बघा मगाशी आकार कसा होता बघा, आता आकार पसरला गेला आहे बिस्किटांचा, त्याच्यामुळे ठेवताना काय करायचं जरा लांब लांब बिस्किटं ठेवायची। आता ह्या बिस्किटांना आपण हात लावायचा नाही, अजिबात काढून घेऊया आपण बाहेर आणि त्याला थंड करून घेऊया। तशाच पद्धतीने दुसरी बॅचसुद्धा मी लगेच तयार केली, दुसऱ्या डिशमध्ये दुसरी बिस्किटं लगेच तयार करून घेतली, तीही बिस्किटं आपण आता बेक करून घेऊया। आता ही सुद्धा बिस्किटं आपण अशीच बेक करून घेऊ आणि ही बिस्किटं आपण थंड करून घेऊया। लगेच जर ही काढली तर काय होतील तुटतील बघा। आता बघा सगळी बिस्किटं मी बेक करून घेतलेत, बघा आपली बिस्किटं खूप छान झालेत, खालच्या साईडनं रंगसुद्धा बघा किती मस्त आला आहे आणि अलगत असे लगेच तुटत आहेत आणि खूप खुसखुशीत आणि मऊसूत अशी आपली ही नान कटाई झालेली आहे। बघा खालच्या साईडनंसुद्धा खूप खरपूस छान असा रंग आलेला आहे आणि आरामात घरी आपली ही नॉनकटाई तयार झाली आहे। बघा आवडली का तुम्हाला ही माझी आजची रेसिपी? जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।